आज आपण इयत्ता 8वी विज्ञानाची कृतीपत्रिका 11 समजून घेणार आहोत. ही कृतीपत्रिका इयत्ता 7वीच्या प्रकरण उष्णतावर आधारित आहे. लक्षात घेऊ, यामध्ये पहा, उष्णता हे ऊर्जेचे एक रूप आहे. सूर्य हा उष्णतेचा सर्वात मोठा ऊर्जेचा नैसर्गिक स्रोत आहे. पदार्थाचे तापमान मोजण्यासाठी तापमापी वापरतात. मानवी शरीराचे तापमान मोजण्यासाठी वैद्यकीय तापमापी वापरतात. पहा, एखाद्या वेळी आपण आजारी पडलो, दवाखान्यात गेलो, तर डॉक्टर आपली तापमान तापमापीच्या साहाय्याने मोजतात. त्यांच्याकडे ती वैद्यकीय तापमापी असते. उष्णतेचे संक्रमण. उष्णतेचे संक्रमण म्हणजे उष्णतेचे एका स्थानाकडून दुसऱ्या स्थानाकडे जाणे होय. उष्णतेचे संक्रमण गरम वस्तूकडून थंड वस्तूकडे होते. उष्णतेचे संक्रमण म्हणजे काय? तर उष्णता एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणे. उष्णता संक्रमणाचे प्रकार पाहूया आपण. पहिला प्रकार आहे उष्णतेचे वहन. पदार्थाच्या उष्ण भागाकडून थंड भागाकडे होणाऱ्या उष्णतेच्या संक्रमणास उष्णतेचे वहन असे म्हणतात. वहनामध्ये पदार्थाचे कण प्रत्यक्ष स्थानांतर करीत नाही, फक्त उष्णतेची देवाणघेवाण करतात. उष्णतेच्या वहनास पदार्थ माध्यमाची आवश्यकता असते. करून पहामध्ये हा एक प्रयोग दिला आहे, त्या आधारे आपण उष्णतेचे वहन म्हणजे काय ते समजून घेऊया. करून पहा, एक लोखंडी खिळा घ्या. लोखंडी खिळ्याचे एक टोक हातात धरून दुसरे टोक पेटवलेल्या मेणबत्तीवर थोडा वेळ धरा आणि तुम्ही केलेल्या निरीक्षणाची नोंद करा. पहा, आपण जर लोखंडी खिळा घेतला आणि एक टोक त्याचे मेणबत्तीवर धरले तर काय होईल? खिळाचे आपण टोक जे मेणबत्तीवर धरले आहे त्या टोकाकडून उष्णता वाहत वाहत आपल्या हातात धरलेल्या टोकाकडे येईल आणि आपले हातात धरलेले टोकसुद्धा आपल्याला गरम लागेल. म्हणजेच खिळाचा आपला जो मेणबत्तीवर धरलेला भाग तो मागे आला का तर नाही, म्हणजेच पदार्थाचे कण मागे आले का नाही, तर कणांनी एकमेकांना फक्त मागे मागे उष्णता दिली. म्हणजेच आपल्या हातापर्यंतच्या कणांपर्यंत उष्णता सुरुवातीच्या जे टोक मेणबत्तीवर धरले आहे तिथपासून आली. म्हणजेच उष्णतेचे तिथपासून वहन होत होत आपल्या हातापर्यंत ती आली. यालाच म्हणतात उष्णतेचे वहन. उष्णतेच्या वहनास पदार्थ माध्यमाची आवश्यकता असते. म्हणजेच काय? तर मेणबत्तीची जी उष्णता आहे ती आपल्या हातापर्यंत पोहोचली ती खिळ्याच्या माध्यमातून. म्हणजेच खिळ हे एक माध्यम होते. म्हणजेच वहनासाठी उष्णतेच्या वहनासाठी माध्यमाची आवश्यकता असते. दुसरा प्रकार आहे अभिसरण. उष्णतेचे संक्रमण प्रवाहांद्वारे होते. या क्रियेस उष्णतेचे अभिसरण असे म्हणतात. या प्रकारामध्ये पदार्थाचे रेणू प्रत्यक्ष उष्णता घेऊन दुसऱ्या स्थानी जातात. अभिसरण द्रव आणि वायू माध्यमामध्येच होऊ शकते. अभिसरणाला माध्यमाची आवश्यकता असते. पहा, आता पहिल्या प्रकारात आपण पाहिलं होतं की उष्णता वाहून नेताना कण स्थानांतर करत नाहीत. या प्रकारामध्ये कण स्थानांतर करतात. म्हणजेच आपण पाणी तापवायला ठेवलं तर खालचे पाणी तापते आणि ते तापलेले पाणी वरच्या पाण्यापर्यंत पोहोचते आणि वरचे पाणीसुद्धा तापते. म्हणजेच इथे माध्यमाचे रेणू प्रत्यक्ष उष्णता घेऊन दुसऱ्या ठिकाणी जातात. तिसरा प्रकार आहे प्रारण. माध्यम नसतानाही होणाऱ्या उष्णतेच्या संक्रमणास प्रारण असे म्हणतात. सूर्य आणि पृथ्वी या दरम्यान हवा नाही तरी देखील सूर्याची उष्णता आपल्यापर्यंत पोहोचते. एखाद्या पदार्थाची उष्णतेची प्रारणे शोषून घेण्याची क्षमता ही त्याच्या रंगावर तसेच अंगभूत गुणधर्मावर अवलंबून असते. पहा, पहिल्या प्रकारामध्ये आपलं माध्यम होतं खिळा, दुसऱ्या प्रकारामध्ये पाणी, आणि आता तिसऱ्या प्रकारामध्ये पहा, आपण शेकोटी पेटवतो थंडीत, तेव्हा आपण शेकोटीजवळ हात धरतो, तेव्हा शेकोटी आणि आपल्या हातांच्या मध्ये माध्यम नसते, तरी पण शेकोटीची गरमी उष्णता आपल्या हातापर्यंत पोहोचते. या प्रकाराला काय म्हणतात? उष्णतेच्या वहनाच्या, तर प्रारण. यात माध्यमाची आवश्यकता नसते. म्हणजेच पहा, सूर्यापासून पृथ्वीपर्यंत जी उष्णता येते, सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये हवा सुद्धा नाही तरी सुद्धा ही उष्णता पृथ्वीपर्यंत पोहोचते. म्हणजे या उष्णतेच्या वहनाला म्हणतात प्रारण. करून पहा, मध्ये पहा, दुपारी
एखाद्या पांढऱ्या रंगाचे कपडे आणि नंतर काळ्या रंगाचे कपडे परिधान करून थोड्या वेळ उन्हात उभे राहा. कोणत्या रंगाचे कपडे परिधान केल्यास तुम्हाला जास्त गरम वाटेल? तर पहा, उष्णतेचे जी उष्णता शोषून घेण्याची क्षमता ही पदार्थाच्या रंगावर सुद्धा अवलंबून असते. काळ्या रंग जास्त उष्णता शोषून घेतो, त्यामुळे काळ्या रंगाचे कपडे जर आपण घालून उन्हात उभा राहिलो तर आपल्याला जास्त गरम वाटेल. त्यामुळे आपण उन्हाळ्यात पांढरे आणि सुती कपडे वापरतो. पांढरा रंग ही उष्णता जास्त प्रमाणात शोषून घेत नाही, म्हणून आपल्याला पांढऱ्या रंगाच्या कपड्यांनी जास्त गरम होत नाही. पुढे आहे उष्णतेचे सुवाहक. ज्या पदार्थामधून उष्णतेचे वहन सहजगत्या होते अशा पदार्थांना उष्णतेचे सुवाहक म्हणतात. उष्णतेचे दुर्वाहक. ज्या पदार्थामधून उष्णतेचे वहन सहज होत नाही अशा पदार्थांना उष्णतेचे दुर्वाहक म्हणतात. पहा, आता आपण मगाशी मेणबत्तीवर खिळा धरला, खिळाचे एक टोक धरले तर दुसऱ्या टोकापर्यंत उष्णता पोहोचली, खिळा आपल्याला गरम लागला. पण त्याच जागी आपण लाकूड धरले तर आपल्याला हाताला गरम लागणार नाही, कारण लाकडातून उष्णता आपल्या हातापर्यंत पोहोचणार नाही. म्हणजेच लाकूड हे झाले उष्णतेचे दुर्वाहक, खिळा हा झाला उष्णतेचा सुवाहक. पुढे पहा, उष्णतेमुळे स्थायू द्रव वायू पदार्थांचे होणारे प्रसरण व आकुंचन. उष्णतेमुळे स्थायू द्रव वायू पदार्थ प्रसरण पावतात, म्हणजेच त्यामधील कणांतील अंतर वाढते आणि त्यांचे आकारमान वाढते. पदार्थाचे तापमान कमी केल्यास त्याचे आकुंचन होते. पहा, आपला प्लास्टिकचा पाईप असतो तो जर आपण उन्हात ठेवला तर तो पघळतो, लवचिक होतो, म्हणजेच मोठा होतो. म्हणजेच काय, उन्हामुळे त्याला उष्णता मिळते आणि त्याच्यातील कणांतील अंतर वाढते आणि त्याचे आकारमान वाढते. इथे पहा, आपल्याला एक आकृती दाखवली आहे. आकृतीतून आपल्याला काय समजते पहा. आकृतीमध्ये एका रिंगमधून एक लोखंडी गोळा आरपार करण्याचा प्रयत्न केला आहे. रिंगमधून पहिल्यांदा हा आरपार जात होता हा गोळा, नंतर त्याला उष्णता दिल्यावर तो गोळा रिंगवर ठेवला तर तो रिंगमधून आरपार जात नाही आहे. काय झालं आहे, तर उष्णता दिल्यामुळे त्या गोळ्यातील कणांमधील अंतर वाढून तो प्रसरण पावला आहे आणि त्याचे आकारमान वाढले आहे, म्हणजेच तो मोठा झाला आहे, म्हणून तो आरपार जात नाही. हे करून पहा, मध्ये पहा, एका काचेच्या बाटलीवर फुगा लावा, ही बाटली गरम पाण्यामध्ये धरा आणि काय होत आहे ते पहा. हा प्रयोग तुम्ही करून पहा काय होत आहे ते. सराव करू. यामध्ये पहा, एक योग्य पर्याय निवडून खालील विधान पूर्ण करा. एक भाजणे, उकडणे, वाफवणे, तळणे यासाठी टिंबटिंब ऊर्जा वापरतात. एक ध्वनी, दोन प्रकाश, तीन उष्णता, चार चुंबकत्व. उत्तर आहे उष्णता ऊर्जा वापरतात. दोन, सर्वाधिक उष्णता टिंबटिंब रंगाच्या वस्तूकडून शोषली जाते. निळा, पांढरा, हिरवा, काळा. उत्तर आहे काळ्या रंगाच्या वस्तूकडून सर्वाधिक उष्णता शोषली जाते. दोन, खालील चित्रातील उपकरणाचे नाव सांगा. पहा, बाजूला एक उपकरण दिले आहे, ही आहे वैद्यकीय तापमापी. दवाखान्यात गेल्यावर या तापमापीने पहा डॉक्टर आपल्या शरीराची उष्णता मोजतात, याला म्हणतात वैद्यकीय तापमापी. तीन, सूर्यचुलीतील भांड्यांना काळा रंग का देतात? उत्तर, सूर्यचुलीत सूर्याच्या उष्णतेवर अन्न शिजवले जाते. काळ्या रंगाची उष्णता शोषून घेण्याची क्षमता इतर सर्व रंगांपेक्षा अधिक असते, म्हणून सूर्यचुलीत भांड्यांना काळा रंग देतात. चार, मॅरेथॉन शर्यतीत धावणाऱ्या धावपटूंना शर्यतीच्या शेवटी लगेच उबदार कपडे लपेटतात, शास्त्रीय कारण लिहा. उत्तर, मॅरेथॉन शर्यतीनंतर धावपटूच्या शरीराचे तापमान वेगाने घसरते, कारण सतत धावल्यामुळे त्यांचे स्नायू आकसतात आणि शरीराला तात्काळ ऊर्जेची गरज असते. धावपटू थकल्यामुळे त्यावेळी काही खाऊन शरीराच्या ऊर्जेची गरज पूर्ण करू शकत नाही, म्हणून शर्यतीच्या शेवटी धावपटूला उबदार कपडे लपेटतात. पाच, खालील पदार्थाचे सुवाहक आणि दुर्वाहक यांमध्ये वर्गीकरण करा. तांबे, लाकूड, पारा, रबर, सोने, काच, चांदी, प्लास्टिक. सुवाहकमध्ये पहा, तांबे, पारा, सोने, चांदी. दुर्वाहकमध्ये लाकूड, रबर, काच, प्लास्टिक हे पदार्थ येतील. सहा, खालील चित्रातील उष्णतेच्या संक्रमणाच्या प्रकारांची नावे द्या. पहिल्या चित्रात अचित्रात
काय होता है तर पाणी उकळण्याची क्रिया दाखवली आहे, हे आहे अभिसरण। दुसऱ्या चित्रात मेणबत्तीवर काय धरला आहे, लोखंडी वस्तू धरली आहे, म्हणजेच हे आहे वहन।